नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा प्लॉट आहे जंबो ड्रॅगन फ्रूटचा। हे आहे शेडनेट टाकलेलं। तर मित्रांनो, हा आहे जी आय पाईप वेल्डिंग स्ट्रक्चर आणि पोल, हे आहे वेल्डिंग केलेले। हे सिमेंट पोल आहेत आणि ह्या जी आय पाईप वेल्डिंग केलेलं आहे आणि त्याचं स्ट्रक्चर बनवलं आहे। आणि याच्यावरती याच्यामध्ये शेडनेट म्हणजे सनबर्निंगचा प्रॉब्लेम येऊ नये म्हणून त्याच्यासाठी शेडनेटसाठी स्ट्रक्चर पण बनवलेलं आहे। तर मी ह्या छोट्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। तर हे आहे वेल्डिंग केलेलं सिमेंट पोलला, त्याच्या नटबोल्टमध्ये फिटिंग केलेला पाईप आहे। हा शिडी असल्याप्रमाणे आडवा पाईप टाकून असं पुढं वेल्डिंग केलेलं आहे। लॉंग रन पाईप आहे हा। आणि याच्यामध्ये हे मध्ये बांबू आहेत हाय ट्रेलिस सिस्टममध्ये। तर हाय डेन्सिटी प्लांटेशनसाठी 10 फूट पोलच्यामध्ये आपण हे 6 बांबू टाकून असं दोन्ही बाजूला 2-2 रोपे लावलेले आहेत। आणि हा आहे जो तुम्हाला दाखवायचा आहे, तो वेल्डेड जॉईंट ज्याच्यामध्ये ही शिडीचा हा पाईप पलीकडचा येणारा आडवा लॉंग रनचा पाईप आणि वरती हा जो जातो आहे तो जातो आहे आपल्या शेडनेट फिट करण्यासाठी। शेडनेट त्याच्यावरती फिट करण्यासाठी हा आडवा त्याच्यावरती स्ट्रक्चर उभा केलेला आहे। तर ह्या स्ट्रक्चरला 3 ठिकाणी 3 होल आहेत, मध्ये 1 आणि दोन्ही बाजूला 2। याच्यामध्ये पुढंही असंच एक स्ट्रक्चर आहे 30 फुटावरती, प्रत्येक 30 फुटावरती एक उभा टी टाईप स्ट्रक्चर आहे। त्याच्यावरती 3 तारा टाकून आपण जी आय वायर टाकून वरती शेडनेट सनबर्निंगचा प्रॉब्लेम टाळण्यासाठी आणि सावली तयार करण्यासाठी वापरू शकतो। आणि हे आहे शेडनेट टाकण्याचं सिस्टम ट्रेलिस पद्धतीमध्ये। ह्या पोलच्या वरती इथं आहे आपला टी चालू होते वरती। हा टी आहे 6 फूट रुंदीचा आणि हा टीचे 2 स्टँड इथं वेल्डिंग करून मधल्या शिडीच्या सपोर्टला वेल्ड केलेले आहेत। असं आहे सिस्टम। तर हा होता छोटासा व्हिडिओ माझा जी आय पाईप वेल्डेड स्ट्रक्चर फॉर ट्रेलिस डेन्सिटी ऑफ ड्रॅगन फ्रूट। मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीच्या व्हिडिओंसाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।